तो साजरा करावा लागतो. मात्र याच सगळ्यात एक बाप्पा व्हायरल होतोय. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या या बाप्पाची गोष्ट नेमकी काय आहे आणि त्याच्या पडद्यामागची कहाणी नेमकी काय आहे पाहूया. लहानपणी आपल्यातल्या प्रत्येकानंच फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलाच असेल. मात्र तुम्ही जे पाहताय ती आहे खऱ्या आयुष्यातली फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शासनानं इशारा दिलाय आणि त्यातच गणेशोत्सव सुद्धा आहे. मात्र यातच कोरोनाची तिसरी लाट येऊ नये किंवा कोरोनाचे नियम पाळा असा संदेश देत अभय नावाचा तरुण सध्या पुण्यात गणेशाच्या वेशात फिरतोय. याचीच जनजागृती करण्यासाठी त्याने इंस्टाग्रामचा वापर केला, त्यावर एक रील केलं आणि स्वतः व्हायरल झाला. आणि हा व्हायरल बाप्पा आता सगळ्यांना मास्क लावा असं सांगतोय. सो माझं नाव अभय चौगुले. सो मी डिझायनर आहे आणि मी ॲडव्हर्टायझिंग फील्डशी बिलॉंग करतो. सो कुठलंही आपण आर्टवर्क करताना एक त्याच्यामध्ये एक सोशल अवेअरनेसचा एक मेसेज असावा आणि तो खूप असा बंबार्डिंग नसावा, तो खूप एक एंटरटेनमेंट वेमध्ये असावा. प्लस वी शूड मेक शुअर दॅट इट कन्वेज द पॉईंट इन द मिनिमम सेकंड्स. कमीत कमी वेळेमध्ये ती गोष्ट मांडता आली पाहिजे. सो लहानपणापासून मी जिवंत देखावे बघतोय आणि त्यामध्ये 2 वर्षापासून पुण्यामध्ये आपलं जिवंत देखावे किंवा देखावे होत नाहीत कोरोनामुळं. सो ह्यावेळेस सगळं सुरळीत होत चाललंय आणि त्याच्यामध्ये मग मला असं झालं की सोशल मीडिया इज द बेस्ट प्लॅटफॉर्म आणि इंस्टाग्रामवरनं आपण ते कमीत कमी सेकंडमध्ये पोचवू शकतो ऑडियन्ससमोर. सो साईनबोर्ड फक्त ते साईनबोर्ड नसावं, पण मी कॉपी रायटिंग पण करतो. सो त्याच्यामुळं की त्याचे काय शब्द सुचले मला ते मी विचार करतो की गणपती बाप्पा जर आपल्याशी बोलले तर कसं बोलते. आणि लहानपासून गणपती बाप्पा ते त्या शब्दातच एवढं प्रेम एवढं माया की ते असं खूप असं आपलं असं लहान मुलापासून आजी आजोबा म्हणजे सगळ्यांना ते असं एकत्र करतं. सो त्याचे काय जे वाक्य आहे त्याच्यामधलं की मला कोरोना झालेला माझ्या बाबांना नाही चालणार. सो त्याच्यामध्ये ते खूप असं सहजपणे गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना सांगतो की तुम्ही मला त्या 10 दिवसासाठी हे घेऊन आलाय, घरी घेऊन आलाय, तर माझी जबाबदारी तुमची आहे. इट्स द अदर वे अराउंड. आणि त्या ह्याच्यामध्ये ते खूप असं क्यूट एक आहे की जेव्हा पण लाईक मी तर बघत होते की लहान मुलं असं आपल्या पप्पांना दाखवतो हे पप्पा गणपती बाप्पा बघा की. आणि सो ते कनेक्शन खूप असं इन्स्टंटली झालं की ते वाक्य सुचणं आणि सो इट्स ऑलमोस्ट लाईक दॅट्स द लव्ह फॉर गणपती बाप्पा. लाईक माणुसकी जपली पाहिजे आपण आणि कुठलीही गोष्ट करताना जेव्हा पण आपण असं शूट करतो किंवा काही करतो आपल्याला हे बघितलं पाहिजे की ते नियम पाळले पाहिजेत पब्लिक प्लेसमधले. तरी मी लोकांना मुलांना असं बघतो की जे सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने अवेअर आहेत की हाऊ यूज कसं करायचं त्या प्लॅटफॉर्मला आणि त्यांचं गोष्टी किती चांगल्या पद्धतीने कन्वे करायचे. लोक आपली कामं टाकतात त्याच्यातनं त्यांना लांबपर्यंत एक तर की एकाच वेळेला खूप लांबपर्यंत आपण पोहोचू शकतो त्या मीडियममधून. सो त्याचा खूप इंटरेस्टिंग वेमध्ये वापर करता येतो.